बसवराज बोम्माई मुख्यमंत्री झाल्यानंतर सोमवार 13 सप्टेंबर पासून विधानसभेचे अधिवेशन होणार असून पहिल्याच दिवशी शेतकरी विधानसभेसमोर आंदोलन करून सरकारला चांगलाच धडा शिकवणार आहेत. केंद्र आणि राज्य सरकारने कृषीविरोधी धोरण सोडून दिले पाहिजे, विद्युत खासगीकरण करू नये म्हणून आग्रह करत आंदोलन छेडणार आहेत. कृषीविरोधी कायद्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकारे सरकारला जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत. संगोळी रायन्ना रेल्वे स्थानकावर विविध जिल्ह्यातील शेतकरी एकत्र येऊन विधान सौधला घेरावा घालणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सरकारने डॉक्टर स्वामीनाथन यांच्या अहवालानुसार किमान आधारभूत किंमत निश्चित करावी. कर्नाटक सरकारने भूसुधारणा कायदा, कृषी बाजारपेठ कायदा आणि भूसंपादन कायदा मागे घेण्याचा आग्रह करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.